बांधवानों, संविधान संस्कृती या भाषणमालेमध्ये मागच्या काही व्याख्यानांमध्ये आपण भारतीय संविधानाचं तत्वज्ञान समजून घेतलं. संविधान संस्कृतीची संकल्पना समजून घेतली. संगीत कला आणि संविधान संस्कृती या विषयावर चर्चा केली. त्याचबरोबर चित्रकला आणि संविधान संस्कृती या विषयावर देखील आपण मागच्या व्याख्यानामध्ये चर्चा केली. आज आपण शिल्पकला आणि संविधान संस्कृती या विषयावर चर्चा करू. शिल्पकला ही वेगवेगळ्या कलांच्या मधली अत्यंत महत्त्वाची कला आहे. ही कला प्रदीर्घ काळ टिकून राहणारी कला आहे. त्यामुळं या कलेचं महत्त्व फार मोठं आहे. शिल्पकला ही ज्या पायाभूत घटकांवरती उभी असते ते पायाभूत घटक अक्षर स्वरूपाचे असतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे, प्रदीर्घ काळ टिकणारे, अशा प्रकारच्या घटकांवर शिल्पकला उभी राहत असते. काय असतात हे घटक? खडक, निरनिराळे धातू हे प्रदीर्घ काळ टिकू शकणारे घटक असतात. शिल्प खडकामध्ये कोरली जातात, वेगवेगळ्या धातूंपासून बनवली जातात. मातीची देखील शिल्प बनवता येऊ शकतात, लाकडाची देखील शिल्प बनवता येऊ शकतात. पण अशा प्रकारच्या शिल्पांच्या मध्ये इतका टिकाऊपणा नसतो. म्हणून खडकामध्ये, दगडामध्ये आणि धातूंच्या माध्यमातून बनवलेली शिल्प ही प्रदीर्घ काळपर्यंत टिकणारी शिल्प असतात. शिल्पकार हा प्रतिभावंत कलाकारच असतो. प्रतिभावंत अशा प्रकारचा शिल्पकार निर्जीव खडकामध्ये, निर्जीव धातूमध्ये स्वतःच्या हस्तकौशल्याच्या सहाय्यानं छन्नी हातोड्याचा आणि विविध आकार देणाऱ्या वेगवेगळ्या साधनांचा वापर करून खडकामध्ये, धातूच्या माध्यमातून, लाकडामध्ये, मातीच्या माध्यमातून ज्याला कुठलाच आकार नसतो त्याला अत्यंत सुंदर अशा प्रकारचा आकार देतो. नुसता आकारच देतो असं नाही, तर त्या घटकांच्या मध्ये जणू चैतन्य ओततो, जिवंतपणा आणतो. त्या शिल्पामध्ये, त्या मूर्तीमध्ये तो मानवी भाव भावना देखील ओतू शकतो, एवढं त्याच्या हातामध्ये प्रतिभ सामर्थ्य असतं. आणि त्या सामर्थ्याच्या आधारे तो निर्जीव चैतन्यहीन असलेल्या वेगवेगळ्या घटकांच्या मध्ये त्याला शिल्पाचा आकार देऊन एक चैतन्य ओतत असतो. आणि ही जी शिल्प कलावंत निर्माण करतात ती शिल्प कुठल्या ना कुठल्या मानवी भावनेचा आविष्कार करत असतात. कुठले ना कुठले विचार, कुठली ना कुठली मूल्य यांचा आविष्कार करण्याचं सामर्थ्य
शिल्पांच्यामध्ये असतो. म्हणून ही शिल्पकला अत्यंत महत्त्वाची असते. आपणाला या शिल्पकलेचा विचार संविधान संस्कृतीच्या संदर्भामध्ये करायचा आहे. शिल्पकलेच्या माध्यमातून संविधान संस्कृती भारतीय जनमानसामध्ये कशा पद्धतीने रुजवता येईल हा आपल्यासमोरचा प्रमुख विचार आहे. अनंत काल प्रवाहामध्ये हा जो माणूस आहे ना, माणूस माणूस नावाचा पृथ्वीवरचा प्राणी, हा माणूस या अनंत कालाच्या चक्रामध्ये फार अल्प काळासाठी जगतो. पण काळाचा जो काही अल्पसा तुकडा माणसाला जगण्यासाठी मिळतो, त्या कालपटावर, त्या काळाच्या तुकड्यावरती काही कर्तृत्ववान माणसं स्वतःच्या कर्तृत्वाचा एक ठसा उमटवतात. एक उतुंग अशा प्रकारचं कर्तृत्व करून जातात. प्रत्येकच माणूस स्वतःच्या पातळीवरती छोटं मोठं काही कर्तृत्व करत असतं. काही माणसं नुसतीच जन्मतात, जगतात, मरतात, काहीच करत नाही. पण काही माणसं नक्कीच असतात की मानवी संस्कृतीला, एकूण मानवी जीवनाला प्रगतीच्या दिशा देतात, नव्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारची जी कर्तृत्वशाली माणसं असतात, ज्या कर्तृत्वामुळं मानवी जीवन सुखावह दिशेनं, प्रगतीच्या दिशेनं पुढे गेलेलं असतं, अशा प्रकारच्या कर्तृत्वाचं संचित जतन करून ठेवणं गरजेचं असतं. हे कर्तृत्वाचं संचित जतन करून ठेवण्याची खूप मोठी क्षमता आणि प्रदीर्घ कालखंड पर्यंत जतन करून ठेवण्याची क्षमता फक्त शिल्पकलेमध्येच असते. म्हणून शिल्पकला ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची कला असते. मानवानं पृथ्वीवर ती आपलं जे जीवन आहे, या जीवनाच्या वाटचालीत वेगवेगळ्या काळाच्या टप्प्यावरती जे जे काही निर्माण केलं ते जतन करून ठेवणं गरजेचं असतं. कारण ते जतन केलं तर पुढच्या पिढ्यांना त्याचा फायदा होत असतो, पुढच्या पिढ्यांना त्याकडून प्रेरणा मिळत असते. म्हणून शिल्पकलेच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये आणि जगातही मानवी कर्तृत्वाचं संचित जतन करून ठेवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये केला गेलेला आहे. भारतामध्ये देखील भारताची अगदी मूळ हडप्पा मोहेंजोदडो इथल्या उत्खननामध्ये सापडलेली सिंधू संस्कृती, या सिंधू संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी सापडल्या, त्यामध्ये शिल्पही सापडली. त्या शिल्पातल्या मातृदेवतेपासून, त्या मातृदेवतेच्या शिल्पापासून आपणाला शिल्पकलेचा ज्ञात इतिहास भारतातला दिसून येतो. त्यानंतर शिल्पकला मोठ्या प्रमाणामध्ये आपणाला बुद्ध लेण्यांच्या मधून दिसते. भारतभर आणि भारताच्याही बाहेर, वर्तमान भारत, भारताच्या बाहेर अरबस्थानापर्यंत तिकडेही जी शिल्प मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धांची होती आणि भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या लेण्या आहेत तिथं शिल्पकलेचं चित्र, तिथं एक उतुंग कसदार अशा प्रकारचा शिल्पकलेचा वारसा आपणाला दिसून येतो. सम्राट अशोक हा आपल्या देशातला असा महान राजा आहे की ज्यानं शिल्पकलेचा विकास फार मोठ्या प्रमाणामध्ये केला होता आणि शिल्पकलेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर त्याला भावलेल्या भूमिकेचा प्रचार आणि प्रसार, अर्थातच बुद्धाचा विचार, ती आचारसंहिता, ती मूल्य, मानवी कल्याणाची मूल्य, ही मूल्य
संपूर्ण भारतभर पोहोचवण्याचं जतन करण्याचं काम शिल्पकलेच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये सम्राट अशोकाने मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं दिसतं। आणि सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या शिल्पापैकीच एक महत्त्वपूर्ण शिल्प म्हणजे अशोक स्तंभ। चारी बाजूंनी चारी दिशांना पाहणारे सिंह हे शिल्प आपण भारताचं सर्वश्रेष्ठ शिल्प म्हणून स्वीकारलेलं आहे। भारताची ती राजमुद्रा आहे, भारतीय संस्कृतीचा तो वारसा आहे, महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा वारसा आहे। अशा प्रकारची ही जी शिल्पकला आहे, ही शिल्पकला मानवी मनावर प्रभाव टाकते, मानवी मनावर काही संस्कार करत असते। आपल्याकडे वैदिक संस्कृतीतल्या मंडळींनीही नंतर शिल्पकलेच्या दिशेनं विकास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून काही देवदेवतांची शिल्पही बनवण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आणि ही शिल्प मग मंदिरामध्ये ठेवण्याची पद्धतीही निर्माण झालेली आपणाला दिसून येते। विहारांमध्ये मंदिरामध्ये शिल्प ठेवण्याची पद्धती दिसते। ख्रिस्ती धर्मात देखील शिल्प दिसतं आणि ते शिल्प प्रामुख्यानं आपणाला क्रुसावर चढवलेल्या येशू ख्रिस्तांचं शिल्प वेगवेगळ्या चर्चमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या धार्मिक ठिकाणी आपणाला दिसून येतं। जागतिक संस्कृतीमध्ये आणि जागतिक जे वेगवेगळ्या स्वरूपाचे धर्म आहेत त्यामध्ये जो इस्लाम आहे, हा इस्लाम मात्र मूर्तीच्या रूपातील शिल्पाच्या पूर्णपणानं विरोधात राहिलेला आहे। मूर्तीच्या रूपातील शिल्पाच्या विरोधात राहून शिल्प नाकारलं, नुसतं नाकारलंच नाही तर त्याला कठोर विरोध करत शिल्प मूर्ती नष्ट करण्याचा प्रयत्न देखील काही इस्लामी राज्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आपणाला इतिहासामध्ये दिसून येतो। तत्वतः मूर्ती पूजा करणं योग्य नाही हे म्हणणं नक्कीच पटणार आहे, कारण मूर्तीमध्ये चैतन्य नसतं, मूर्तीमध्ये सजीवता नसते आणि मूर्ती केवळ पूजनाची वस्तू बनवली तर त्यातून अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा निर्माण होतात आणि जो समाज अंधश्रद्धेतच अडकून राहतो त्या समाजाची प्रगती थांबते हे नक्कीच खरं आहे। परंतु असं असलं तरी मूर्तीकडे काही तारतम्यानं आपणाला बघता आलं पाहिजे। मूर्ती पूजा नको म्हणणं ठीक आहे, पण मूर्तीच नको म्हणणं हे मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे आणि मानवी संस्कृतीला मानवी विकासाला मारक आहे। मूर्ती पूजेतून निर्माण होणाऱ्या अंधश्रद्धा जशा मानवी विकासाला मारक आहेत त्याचप्रमाणे अतिरेकी मूर्तीचा विरोध करून मूर्तीच फोडून टाकणं हा विचार देखील अतिरेकी स्वरूपाचाच आहे असं मला स्वतःला वाटतं। मूर्तीकडं शिल्पाकडं एका विवेकी पद्धतीनं एका तारतम्यानं बघू शकणारं मानवी मन आपणाला घडवावं लागेल आणि अशा प्रकारचं मानवी मन जर आपण घडवलं तर मूर्तीची आंधळी पूजा ते करणार नाही तर शिल्पांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन नव्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न माणूस करू शकतो हे आपण नीट लक्षात घेणं गरजेचं आहे। मूर्तीची पूजा करावी का? मी स्पष्टपणानं सांगेन मूर्तीची पूजा केवळ पूजाच आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा आपण अंधश्रद्धच असतो। मग मूर्तीच नाकारायच्या का सगळ्या? या प्रश्नाला माझं उत्तर हे आहे की मूर्तीच नाकारायच्या असं नव्हे, मूर्तीच्याकडे एक
प्रतीक म्हणून एखाद्या विशिष्ट मूल्याचं, एखाद्या विशिष्ट भूमिकेचं, एखाद्या विशिष्ट विचाराचं प्रतीक म्हणून मूर्तीकडं पाहण्यापुरती मूर्ती हवी आहे. पण त्या मूर्तीतच सगळं आहे, मूर्तीतच चैतन्य आहे, आणि मूर्तीची पूजा केली म्हणजे मूर्तीला दुधाचा अभिषेक केला, पाण्याचा अभिषेक केला, मूर्तीवर फुले वाहिली, मूर्तीभोवती अगरबत्ती लावली, मेणबत्ती लावली की धन्य धन्य झालो, असंच जर लोक मानायला लागले तर तशा पद्धतीनं मूर्तीकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा अंध स्वरूपाचाच आहे हे माझं म्हणणं आहे. पण असं असलं तरी मूर्तीच नको हे काही मत मला मांडावंसं वाटत नाही. मूर्तीकडे विवेकानं पाहता आलं पाहिजे. मूर्तीच्या समोर डोकं आपटण्यासाठी नव्हे, मूर्तीच्या पुढे डोकं आपटलं की पुण्य मिळतं असं मानण्यासाठी नव्हे, तर मूर्तीकडं काही मूल्यांचं प्रतीक म्हणून पाहणं, विवेकानं पाहणं आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणं, एवढ्या मर्यादेमध्ये मूर्ती ही आवश्यक आहे हे माझं स्वतःचं मत आहे. आणि त्यातून शिल्पकलेचा विकास या पद्धतीनं केला गेला पाहिजे. आपल्याकडं आज शिल्पकला मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात आहे, विशेषतः धार्मिक क्षेत्रामध्ये शिल्पकला आहे. वेगवेगळ्या धर्माच्या इस्लाम वगळता बाकी सगळीकडं ही मूर्तीची शिल्प आहेतच मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मोठ्या प्रमाणात धार्मिक क्षेत्रात जी मूर्ती, ज्या मूर्ती बनवलेल्या आहेत ना, आणि त्या मूर्तीची जी केवळ पूजा आणि अभिषेकच चालतो ना, तिथे बहुतांशी अंधश्रद्धा आहेत हे मत नाकारून चालणार नाही. मूर्तीच्या भोवती अध्यात्माचा, धर्माचा बाजार मानला जातो आणि स्वतःचा धंदा मूर्तीच्या भोवतीचे जे कोणी पुजारी वगैरे वेगवेगळे लोक असतील ते करत राहतात, त्यातून आउटपुट फारसं येत नाही हेच माझं निरीक्षण आहे या संदर्भातलं. पण तरीही मी मूर्तीकडे विवेकाने पाहणारा समाज आपणाला निर्माण करता आला पाहिजे. एकाच एका मूर्तीमध्ये अडकणारा समाज ही असता कामा नये, तर मूर्ती शिल्प हे वेगवेगळ्या कर्तृत्व, वेगवेगळं कर्तृत्व मानणाऱ्या प्रतीकांच्या रूपामध्ये आपणाला बघता आलं पाहिजे. आज आपल्या देशामध्ये विशेषतः वैदिक ब्राह्मणी हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारची लोकप्रिय अशा स्वरूपाची शिल्प आहेत जी वेगवेगळ्या मंदिरांच्यामध्ये असतात. भगवान शंकराचं शिल्प आहे, प्रभू रामचंद्राचं शिल्प आहे, कृष्णाचं शिल्प आहे, हनुमानाचं शिल्प आहे, गणपतीचं शिल्प आहे, बुद्धाची शिल्प सर्वत्रच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ही सारी लोकप्रिय अशा प्रकारची शिल्प आहेत. ही जी शिल्प आहेत ना, यातली शिल्प काही प्रतीकं, त्यात प्रतीकात्मक स्वरूपाचा काही अर्थ असतो, पण प्रतीकात्मक स्वरूपाचा अर्थ घेऊन काही वर्तन करण्यापेक्षा माणसं केवळ पूजा आणि अभिषेक करण्यामध्ये धन्य धन्य होतात, त्याच्यापुढे जाऊन काहीही समजून घेत नाहीत. प्रतीकाकडं, शिल्पाकडं बघून त्या शिल्पातून प्रकट होणारा विचार, त्यातून प्रकट होणारं मूल्य, त्यातून प्रकट होणारा जीवनविषयक दृष्टिकोन, त्यातून प्रकट होणारं तत्त्वज्ञान, त्याचा स्वीकार करून किंवा त्याची आठवण करून, त्याचं स्मरण करून जीवनामध्ये वर्तन करणं, यासाठी ते प्रतीक असतं हे बहुतांश लोक विसरतात आणि तिथंच सारं काही बिघडतं. म्हणून अशी मूर्तिकला, अशा प्रकारची शिल्प अंधश्रद्धा वाढवण्याला मदत करतात. काही शिल्प तर विषमतावादाचं उदात्तीकरण देखील करतात, हेही आपणाला
विसरून चालणार नाही. कोणत्याही एकाच एका शिल्पाच्या अतिरेकी प्रेमात जर माणसं पडली तर तोही धोकाच असतो हे नाकारून चालणार नाही. आपल्याकडे विशेषतः काही शिल्प अशी अत्यंत लोकप्रिय झालेली आहेत की त्याच शिल्पाभोवती वेगवेगळा सांस्कृतिक डोलारा, अंधश्रद्धांचा डोलारा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मिरवला जातो. मग त्यातून एक सांस्कृतिक डबकं तयार होतं. त्या सांस्कृतिक डबक्यामध्ये उड्या मारण्यातच लोकांना धन्यता वाटायला लागते आणि मग एकदा माणसं या सांस्कृतिक डबक्यात सापडली की नवं काही त्यांना सुचतच नाही. तिथंच सगळं धन्य धन्य वाटायला लागतं, नवं निर्माण होणं थांबतं. म्हणून एकाच एका बुद्धिवादाच्या प्रयोगाच्या कसोटीवर न टिकणाऱ्या शिल्पावर जेव्हा माणसं अतिरेकी प्रेम करायला लागतात तेव्हा ती अंधश्रद्धा बनलेली असतात आणि अशी अंधश्रद्धा माणसं नवनिर्मिती काहीही करू शकत नाहीत. म्हणून असं एकारले पण येणंही योग्य नाही हेही आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपण आला ह्या शिल्पकलेचा विचार केल्यानंतर संविधान संस्कृतीची शिल्पकला कशी विकसित करायची हा प्रश्न आपल्यासमोर महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. संविधान संस्कृतीची शिल्पकला विकसित करण्याच्या संदर्भामध्ये मी जेव्हा विचार करतो तेव्हा मागच्या व्याख्यानात चित्रकलेच्या निमित्तानं मी जे बोललो त्यापेक्षा संविधान संस्कृतीच्या दृष्टीनं शिल्पकलेकडं मी जेव्हा बघायला लागतो, जेव्हा निरीक्षण करायला लागतो तेव्हा संविधान संस्कृतीला अनुकूल अशा प्रकारची शिल्पकला कळत नकळतपणे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडात समाधानकारकरीत्या विकसित होते आहे असं म्हणायला फार मोठी जागा आहे. म्हणून हे होत नाही ते होत नाही असंच मी काही एकांगी पद्धतीनं मांडत नाही आहे. जे दिसतं ते दिसतं आणि म्हणून संविधान संस्कृतीला अपेक्षित असलेली शिल्पकला भारतामध्ये लक्षणीयरित्या विकसित झाली आहे, आणखी विकसित करण्याला फार मोठा वाव आहे. त्या विकासाच्या दिशा कोणत्या आहेत तेही मी या ठिकाणी सांगणार आहे. पण कोणत्या दिशेने कुठेही शिल्पकला विकसित झाली आहे हेही मला आधी मांडलं पाहिजे. संविधान संस्कृतीमध्ये आधुनिकतेला, बुद्धिवादाला, विज्ञानवादाला, भारतीय स्वातंत्र्यलढ्याला, संविधानाच्या तत्त्वज्ञानाला आणि संविधानातील मूल्यांना सर्वाधिक महत्त्व आहे. या सर्व गोष्टींना संस्कृतीबद्ध करणं, या सर्व गोष्टींना संस्कृतीबद्ध करणं म्हणजे काय? गीतबद्ध करणं, संगीतबद्ध करणं, चित्रबद्ध करणं, शिल्पबद्ध करणं, नाट्यबद्ध करणं, साहित्यबद्ध करणं, याला काय म्हणतात? संस्कृतिकीकरण करणं. आपल्या देशामध्ये शिल्पकलेच्या माध्यमातून भारतीय संविधानावर आधारलेली संस्कृती विकसित होण्याची प्रक्रिया अगदी सहजपणानं मोठ्या प्रमाणामध्ये घडलेली आहे. त्याचं विश्लेषण मी पहिल्यांदा करेन आणि आणखी ही शिल्पकला, संविधान संस्कृतीची शिल्पकला कशा पद्धतीनं आपणाला विकसित करता येऊ शकते याच्या संदर्भातली मांडणी देखील मी आपल्यासमोर करेन. संविधान संस्कृतीची शिल्पकला तुम्हाला आज शहरांमध्ये आणि गावागावांमध्ये दिसेल. शहरातल्या वेगवेगळ्या चौकांमध्ये सन्मानानं उभे केलेले वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांचे, समाज सुधारकांचे, समाज क्रांतिकारकांचे, स्वातंत्र्य लढ्यातल्या क्रांतिकारकांचे, हुतात्म्यांचे
जे पुतळे उभे केलेले आहेत ना, ते सारेच्या सारे पुतळे म्हणजे संविधान संस्कृतीच्या शिल्पकलेची उत्तम अशा प्रकारची उदाहरण आहेत असं मी म्हणेन. मूर्तिकलेचा शिल्पकलेचा प्रचंड विरोध करून मूर्ती फोडणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की मूर्तीची पूजा करू नये हे म्हणणं तुमचं बरोबर आहे, परंतु मूर्ती फोडण्याचा अतिरेक करणंही बरोबर नाही. जरा मधला विवेक आपणाला साधता आला पाहिजे. या शिल्पांच्या माध्यमातून इतिहास काळातील मानवी कर्तृत्व लोकांच्या समोर उभं राहत असतं. दीर्घकाळ लोकांना हे कर्तृत्व समजावून सांगता येत असतं प्रतीकाच्या रूपामध्ये. हे शिल्पामधलं सामर्थ्य आहे. माणूस हा संवेदनशील प्राणी आहे, चिंतनशील प्राणी आहे, तो विवेकी आहे, परंतु तो विवेक विकसित केला पाहिजे. अनेकांचा विवेक विकसितच होत नाही, विकसित करावा या दृष्टीनं काम होत नाही, म्हणून गडबडी होतात. या गडबडी होणार नाहीत या पद्धतीनं, या संविधान संस्कृतीच्या दिशेनं विकसित होत असलेल्या शिल्पकलेकडं आपणाला बघावं लागेल. चौकाचौकात उभे राहिलेले पुतळे वेगवेगळ्या पंचधातूंनी बनवलेले असतात. ते पुतळे भौतिक शास्त्राच्या वेगवेगळ्या गोष्टी दृष्टिकोनातून त्याची तपासणी केली तर ते चैतन्यहीनच नक्कीच असतात, हे नाकारून नाही चालणार. परंतु तरीही ते पुतळे चौकाचौकात उभं राहून काहीतरी बोलत असतात. पुतळे चौकाचौकामध्ये उभं राहून काहीतरी सांगत असतात, शिकवत असतात, संस्कार करत असतात, संदेश देत असतात. पण त्या पुतळ्यांच्याकडं बघणाऱ्यांची दृष्टी ही संदेश स्वीकारण्याची असावी. म्हणून पुतळे काही मंदिरामध्ये बंदिस्त केले नाहीयेत, पुतळ्यांना काही अभिषेक केला जात नाहीये, पुतळ्यांची काही पूजा केली जात नाही, पुतळ्यांना हार अर्पण करणं वगैरे या गोष्टी होतात, एका मर्यादेपर्यंत या गोष्टी करायला हरकत नाही, एक प्रतिकात्मक कृती म्हणून करायला हरकत नाही, ती केली पाहिजे. ती प्रतिकात्मक कृती करण्यामधून ज्या स्वातंत्र्य योद्ध्याचा, ज्या समाज क्रांतिकारकाचा तो पुतळा आहे, त्याच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करायचा आहे, त्याच्याबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त करायचा आहे. त्याची पूजा केली, त्याला पुष्पहार अर्पण केला म्हणजे पुण्यपदरात पडतं, आणि ते केलं की धन्य धन्य होतं आणि सगळं काही प्राप्त होतं. अशा दृष्टिकोनातून जर त्या पुतळ्याला माणसं नमन करत असतील तर ती अंधश्रद्धाच ठरेल. त्याकडं प्रतीक म्हणून आपण पाहिलं पाहिजे आणि त्या प्रतीकाकडून काही घेण्याला प्रेरित झालं पाहिजे, काही स्वीकारण्याला आणि स्वतःच्या आचरणामध्ये अनुकूल अशा प्रकारचा बदल करण्याला आपण प्रेरित झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून पुतळ्यांच्याकडं बघायचं असतं. भारतामध्ये सर्वाधिक पुतळे आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शहराशहरामध्ये गावागावामध्ये चौकाचौकामध्ये उभे राहिलेले जे पुतळे आहेत ना, ते पुतळे सातत्यानं काही संदेश देत असतात, संविधान संस्कृतीचे संदेश देतात हे मला दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौकाचौकामध्ये उभा राहिलेला पुतळा भारतातल्या तमाम विद्यार्थ्यांना 18-18 तास अभ्यास केला पाहिजे हा संदेश देत असतो. आपण ज्ञानार्थी बनलं पाहिजे हा संदेश देत असतो. या देशातल्या तमाम पीडितांना, वंचितांना, कोणतेही असोत, शोषित आहेत, कुणीतरी त्यांचं शोषण करतंय, कुणीतरी त्यांना गरीब ठेवतंय, कुणीतरी त्यांना गुलाम करतंय, अशा साऱ्याच माणसांना संघटित होऊन अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करण्याचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांचा चौकाचौकातला पुतळा देत असतो. तो पुतळा नैतिकतेच्या दिशेनं वाटचाल करा ही जाणीव देत असतो. तो पुतळा एक जीवपणानं वागा, स्वाभिमानानं वागा, अस्मिता कुठेही गहाण ठेवू नका याची शिकवण देत असतो बाबासाहेब आंबेडकरांचा चौकाचौकात उभा राहिलेला पुतळा. बुद्धिवादाची, विज्ञानवादाची, स्वातंत्र्याची, समतेची, बंधुतेची, न्यायाची, प्रज्ञाशील करुणेची दिशा दाखवत असतो. बाबासाहेबांच्या पुतळ्याकडं पाहत असताना या दृष्टिकोनातून त्या पुतळ्याकडं बघितलं पाहिजे. नुसताच तुम्ही हार अर्पण करत असाल आणि नुसतंच त्या पुतळ्याला वंदन करत असाल तर काहीही साध्य होणार नाही. बाबासाहेबांचा पुतळा हे जे संदेश देत असतो, ते संदेश जो समजून घेतो आणि ते संदेश समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये जो आचरण करतो त्याचाच विकास होतो, त्याचीच प्रगती होते. नुसतीच पुतळ्याची पूजा करणारा कोणी असेल ना, तो अंधश्रद्धच असतो हे संविधान संस्कृती स्वीकारणाऱ्या प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. चौकाचौकामध्ये उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा देखील अन्यायी प्रवृत्तीच्या विरुद्ध लढण्याचा संदेश देत असतो. युक्तीनं बलाढ्य शक्तीशी कसं लढावं, समग्र जनतेतलं शौर्य धैर्य कसं संघटित करावं. 18 पगड जाती, खरं म्हणजे जाती माणसात नसतातच, ते व्यवसाय होते, व्यवसायानं आपण जाती केल्या, पण वेगवेगळ्या समूहामध्ये विखुरलेल्या मावळ्यांना संघटित कसं करायचं आणि बलाढ्य अशा मगरूर सत्तेविरुद्ध कसं लढायचं, युक्तीनं कसं लढायचं याचा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देत असतो. राजेशाहीत देखील राज्य हे रयतेच्या कल्याणासाठी कसं चालवायचं याचा संदेश शिवाजी महाराजांचा पुतळा देत असतो. तो संदेश घ्यायचा असतो. नुसतीच पूजा करायची नसते, नुसताच आंधळा जय जयकार करायचा नसतो. नुसत्याच आंधळ्या जय जयकारापेक्षा ती तत्व, सर्वसमावेशकतेची तत्व, सकलजन कल्याणकारितेची तत्व, अन्यायाविरुद्धच्या प्रतिकाराची तत्व याच्या प्रेरणा त्या प्रतीकाकडून स्वीकारायच्या असतात. ही संविधान संस्कृतीची शिल्पकला असते. चौकाचौकातला गांधीजींचा पुतळा इंग्रजांच्या सारख्या बलाढ्य शक्तीविरुद्ध सत्यशांती अहिंसेच्या असहकाराच्या
कायदेभंगाच्या माध्यमातून बलाढ्य शक्तीला सुद्धा कसं नमवता येऊ शकतं याचा संदेश तो देत असतो. या दृष्टिकोनातून त्या पुतळ्याकडं आपण बघायचं असतं. सुभाषचंद्र बोसांचा पुतळा देखील तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही भूमिका घेणारा, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आझाद हिंद सेनेसारखी फौज करणार, फौज तयार करण्याचं अलौकिक धैर्य दाखवणारा, राष्ट्रप्रेम जाज्वल्य दाखवणारा संदेश तो देत असतो. भगतसिंगाचा पुतळा राष्ट्रासाठी हसत हसत बलिदान कसं करावं हे शिकवत असतो. बुद्धिवादी शोषण विरोधी भूमिका सुद्धा तो मांडत असतो. क्रांतिवाद ज्योतिराव फुले यांचा पुतळा देखील प्रखर समतावाद बुद्धिवाद सांगत असतो. अन्यायी अत्याचारी प्रवृत्तीविरुद्ध आसूड उगारला पाहिजे याची भूमिका देत असतो. आणि तळस्तरातल्या माणसाबद्दलची करुणा, त्याच्याबद्दलचं प्रेम, अविद्येनं झालेले अनर्थ आता इथून पुढे तरी होता कामा नयेत यासाठी विद्येचा प्रसार सर्वांच्या मध्ये, तळागाळाच्या मध्ये सकस विद्येचा प्रसार करा याचा संदेश महात्मा फुल्यांचा पुतळा देत असतो. असाच संदेश कर्मवीर भाऊराव पाटलांचा पुतळा देत असतो. सावित्रीबाई फुल्यांचा पुतळाही अशा प्रकारचा संदेश देत असतो. असं मी उदाहरण या पद्धतीनं काही सांगितले की अशा प्रकारचे हे जे पुतळे गावागावामध्ये उभे राहिलेले आहेत, हे पुतळे म्हणजे संविधान संस्कृतीची उत्तम अशा प्रकारची शिल्पकला आहे असं आपणाला सहजपणानं म्हणता येऊ शकतं. संविधान संस्कृतीची ही विकसित झालेली शिल्पकला आहे. मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामाजिक आणि राजकीय या दोन्ही पैलूंच्या मध्ये, या दोन्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांनी काम केलेलं आहे आणि हे राष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या त्या प्रमुख अशा प्रकारच्या शिल्पांना आपण सामाजिक राजकीय जीवनामध्ये नक्कीच प्रतिष्ठा दिलेली आहे हे नाकारून चालणार नाही. परंतु अशा शिल्पांना आपण अजून व्यक्तिगत जीवनामध्ये द्यावी तेवढी प्रतिष्ठा दिलेली नाही. आपण व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या शिल्पांचा पुरस्कार करतो ती शिल्प कालबाह्य झालेल्या घटकांची, अंधश्रद्धांची जोपासना करणारी परंपरावादी शिल्पच आम्ही घरामध्ये प्रतिष्ठित केलेली आहेत, त्यांच्या भोवती दैवी चमत्काराचं वलय आहे. बुद्धिवाद विज्ञानवादाच्या कसोटीवर न टिकणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. जेव्हा या गोष्टीवर न टिकणारी बुद्धिवाद विज्ञानवाद आणि प्रयोगाच्या कसोटीवर न टिकणारी शिल्पच जिथे प्रतिष्ठित असतात, अशा शिल्पांनाच जे लोक व्यक्तिगत जीवनात महत्त्व देतात त्या लोकांचा बौद्धिक विकास पूर्णपणानं झालेला नसतो. ते लोक प्रागतिक नसतात हे माझं म्हणणं आहे. ते लोक बहुतांशी अंधश्रद्धा असतात आणि त्या लोकांचं डोकं वर्तमानात राहण्यापेक्षा, भविष्यवेधी होण्यापेक्षा पुराणामध्ये आणि दंतकथांमध्ये अडकलेलं असतं हे मला म्हणायचं आहे. म्हणून आपण सार्वजनिक जीवनामध्ये पुतळ्यांची जी संविधान संस्कृतीचा संदेश देणारी शिल्पकला विकसित केलेली आहे त्या शिल्पकलेला अनेक जण देऊ लागलेले आहेत, पण आणखी फार जण देत नाही आहेत. त्या शिल्पकलेला व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा प्रतिष्ठा द्यायला शिकलं पाहिजे. आणि जर आपण
राष्ट्रीय नेत्यांच्या समाज क्रांतिकारकांच्या पुतळ्यांची शिल्प त्याला जर आपण लोकाश्रय दिला तर त्यातून या संविधान संस्कृतीच्या शिल्पकलेचा फार मोठा विकास होऊ शकतो. आपण एकाच एका शिल्पामध्ये अडकून पडू नये. भगतसिंगाची शिल्प बनली पाहिजेत, बाबासाहेबांची शिल्प छोटी छोटीसुद्धा बनली पाहिजेत, सुभाषचंद्र बोसांची बनली पाहिजेत, गांधीजींची बनली पाहिजेत, नेहरूंची बनली पाहिजेत. पंडित नेहरूंचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा होता. कोणता? ते हे म्हणायचे की आधुनिक भारताची तीर्थस्थानं कोणती, तर सिंचन प्रकल्प, संशोधन संस्था, औद्योगिक संस्था ही आधुनिक भारताची तीर्थस्थानं झाली पाहिजेत. हा विज्ञानवादी दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. तो दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. अलीकडच्या राजकीय नेत्यांना हा दृष्टिकोन सुस्पष्टपणानं मांडता येत नाही. धर्मांध लोकांचं लांगूल चालन करण्याची प्रवृत्ती राजकीय नेत्यांच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे. ते लोक धर्मांध लोका मतावर डोळा ठेवून धर्मांध गोष्टींचं लांगूल चालन करणं, त्याच्याबद्दल मौन बाळगणं किंवा त्याच्यामध्येच आपण त्या अंध लोंढ्यामध्ये सहभागी होणं ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती राजकीय नेत्यांनी थांबवली पाहिजे. कारण ती प्रवृत्ती अंधश्रद्धांना, मागासलेपणाला प्रतिष्ठा देत असते. सुस्पष्टपणानं खरं काय ते बोललं पाहिजे, वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे. श्रद्धेच्या नावानं वेगवेगळ्या स्वरूपाच्या अंधश्रद्धांचा पुरस्कार देशाचं नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी अजिबात करता कामा नये हे लक्षात घेतलं पाहिजे. लोकाश्रय आधुनिक शिल्पकलेला मिळाला पाहिजे आणि त्यातून शिल्पकलेचा, संविधान संस्कृतीच्या शिल्पकलेचा मोठ्या प्रमाणात विकास झाला पाहिजे. त्यासाठी लोकांनी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि नवी नवी शिल्प, आधुनिक वस्तुनिष्ठ, वास्तवतेवर टिकणारी, बुद्धिवादावर टिकणारी शिल्प आपल्या घरात ठेवली पाहिजेत. फार मोठी शिल्प यातून निर्माण होतील. फार मोठ्या नव्या नव्या प्रेरणा, वस्तुनिष्ठ प्रेरणा लोकांना मिळू शकतील आणि त्यातून भारतीय संविधानाला ज्या प्रकारचं राष्ट्र निर्माण करायचं आहे त्या प्रकारचं राष्ट्र निर्माण करणारं जनमानस यामधून निर्माण होऊ शकतं हे आपण गंभीरपणानं लक्षात घेतलं पाहिजे. आता आणखी संविधान संस्कृतीच्या शिल्पकलेचा विकास कसा होऊ शकतो? तर युवा प्रबोधन मंचाच्या संविधान जागरण समितीच्या माध्यमातून मी गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी सातत्यानं आग्रह धरलेला आहे की भारतीय संविधानाचं प्रियांबल, ज्याला सरनामा म्हणतो, प्रास्ताविक म्हणतो, उद्देशिका म्हणतो, हा सर्वश्रेष्ठ संदेश आहे संविधान संस्कृतीचा. हे प्रियांबल ते शिल्पबद्ध केलं पाहिजे, शिल्पबद्ध केलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हे प्रियांबल शिल्पबद्ध करून शाळा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये, सरकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये सर्वत्र लावलं पाहिजे. काही महत्त्वपूर्ण मूलभूत हक्क देखील शिल्पबद्ध केले पाहिजेत, मूलभूत कर्तव्ये शिल्पबद्ध केली पाहिजेत आणि त्यांची ही शिल्प वेगवेगळ्या ठिकाणी सन्माननीय पद्धतीनं लावली पाहिजेत. हा एक संविधान संस्कृतीच्या शिल्पकलेचा विकास म्हणून आपणाला सांगता येऊ शकतो. दुसरी महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे आपणाला संविधानामध्ये असलेला विज्ञानवादी दृष्टिकोन समजून घेणं फार गरजेचं आहे. संविधान भाकड कथांना, दंतकथांना, कल्पिततेला, चमत्कृतीजन्यतेला अजिबात महत्त्व देत नाही. जे कल्पितामध्ये, चमत्कृतीजन्यतेमध्ये, भाकड कथांमध्ये अडकलेले असतात ते लोक अंधश्रद्धा असतात आणि अंधश्रद्ध लोक राष्ट्र घडवू शकत नसतात. बुद्धिवादी, विज्ञानवादी, वस्तुनिष्ठतेचा स्वीकार करणारी, वास्तवाचा स्वीकार करणारी माणसंच राष्ट्राची घडणी करत असतात. म्हणून असे लोक आपणाला निर्माण करायचे आहेत आणि अशा प्रकारचे लोक निर्माण करण्यासाठी म्हणून
भारतीय संविधान सांगतं की विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारणं हे भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी म्हणून वैज्ञानिक आणि संविधान संस्कृती हा विषय मी स्वतंत्रपणानं मांडणारच आहे, पण इथे फक्त सूचन करून ठेवतो की संविधान संस्कृतीच्या विकासासाठी आपणाला जागतिक पातळीवरील मानवतेवर फार मोठे उपकार करणारे जे वैज्ञानिक आहेत त्यातल्या काही निवडक वैज्ञानिकांची शिल्पंसुद्धा आपण बनवली पाहिजेत आणि त्या शिल्पांच्याकडं प्रेरणा म्हणून आपणाला बघता आलं पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यातल्या महत्त्वपूर्ण प्रसंगांना देखील आपणाला शिल्पबद्ध करता आलं पाहिजे. उदाहरणं वेगवेगळी सांगता येतील ज्यामध्ये पुनरुक्तीही होईल, परंतु ती चित्रकलेमध्ये जशी दाखवणं गरजेचं आहे तसंच शिल्पकलेच्या माध्यमातून काही महत्त्वाची शिल्प उभी केलीच पाहिजेत आणि त्याला संविधान संस्कृतीच्या शिल्पकलेची प्रतिष्ठा आपणाला देता आली पाहिजे. मग जालियनवाला बाग हत्याकांड असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्यांच्यासाठी खुली केलेली गंजपेठेतली पुण्यातल्या गंजपेठेतल्या वाड्यातली विहीर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींची शिल्प देखील आपणाला बनवता आली पाहिजेत आणि अशा प्रकारच्या शिल्पांना लोकाश्रय दिला पाहिजे, प्रतिष्ठा दिली पाहिजे. या शिल्पांच्याकडं बघून ही शिल्प तयार करायची ती पूजा करण्यासाठी नव्हे, हार अर्पण करण्यासाठी नव्हे, आंधळेपणानं डोकं आपटण्यासाठी नव्हे, तर अशा प्रकारची संविधान संस्कृतीची शिल्प आपणाला संविधानाला अभिप्रेत असलेलं नवं राष्ट्र घडवण्याचे संदेश घेण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी, प्रेरणा नव्या पिढ्यांना देण्यासाठी बनवायची आहेत, याचं तारतम्य बाळगून संविधान संस्कृतीच्या शिल्पकलेचा विकास करण्यासाठी शिल्पकारांनी, धोरणकर्त्यांनी आणि जनतेनंही या दिशेनं विचार करून संविधान संस्कृतीची शिल्पकला विकसित करण्यासाठीचा प्रयत्न करावा, अशा प्रकारचं आवाहन मी करतो आणि थांबतो. धन्यवाद.